हे लक्ष्या, अरे इकडे उरक लगलाय तुझं. चला आपल्याला पोरगी भागाय जायची. बघ तुला धाडी फेडी केली ना, इकडे ये जरा लवकर, ये लवकर. काय झालं अण्णा, कशाला हाका मारितात? सकाळ धरून वारदातात, नेसत बॉम्ब लातात माझ्या नावानी. सगळं काम करून ठेवलंय म्या. अरे लक्ष्या, तुला पोरगी बघितली मी, तुझ्या आईने नाही काय तुला सांगितलं? चल बर भागायला जायचं आपल्याला, उरक लवकर. आणि काय कर, त्या पापट्याच्या दुकानातून नारळ आणि ते घेऊन ये बघ लवकर, पोरीच्या हातात द्यायला होईन. काय काय आणू अण्णा? नारळ, खडी, साखर, उदबत्ती, गुलाल आणू ना. बर चाललो लगेच. अर तुला डोकं फिक आहे का नाही? नारळ आणि खडी साखर आणि उदबत्ती गुलाल आणायला तिला काय, आपण काय मवतीला चाललो तो यायला का? तुला काय अक्कल आहे का नाही? तुला घेऊन पाठवतो बघ, नेसता नारळ आणि खडी साखर घेऊन ये, आणि सुट्टे 100 रुपये घेऊन ये बघ, तिच्या हातात द्यायला होतीन. उदार आणू का पैसा देतास? अर तुझ्या ऐकून 200 रुपये घेऊन जाना. ए म्हणे म्हणे, अरे कुठे तू, या लवकर बाहेर ये, या लक्षाकडे 200 रुपये दे. धाराई 200 रुपये मी येऊ का? चल तू बी बर, उरक लवकर जाऊ आपण तिघजण. हय पप्पटराव, नारळ खडी साखर घ्याव, मला पोरगी भागायला जायची, आणि दारा 200 रुपये आणि 100 100 सुट्टे घ्या. तुमच्या नारळाचं आणि खडी साखराचं घ्या, काय असेल ती. लक्ष्या, अरे कोणत्या गावाला चालला पोरगी बघायला? तरी म्हणला आज कस काय एवढा सुटा बुटात दाढी फेडी करून आलाय? नाही तर तुझ्या तोंडावरची माशी सुद्धा उठत नाही लाका. त्या तरी वळकीलं म्हणलं येऊ नक्की कुठंतरी पोरगी बघायला चाललायच. माझा अंदाज खराच ठरला. हे पपटराव, जास्त पुढच्या नका बोलू, नारळ खडी साखर द्या. बाकीचं काय तुम्हाला उत्तापाच्या करायचं? आता उगं माझ्या तोंडातून गेलं, मी गेलो सांगून तुम्हाला मोकळ्या मानानी. नाही तर करा सगळ्या गावात भाबाटा भाबाटा भिबाटा करू नका. बघा माझं लग्न होऊ तर एक तर माझं लग्न भाई नाही करता गाणं नाही तर. अरे मी कशाला कुणाला सांगू? हा मला काय गरज आहे कुणाला सांगायची? मी काही तसला माणूस दिसतो काय रे तुला? हा तू नग टेन्शन घेऊ, तुझं होऊस तर मी नाही सांगत कुणाला. पण पिळ पिळ चार ये बघ, धरी येऊ नारळ अंधारी पैस. राम राम पाहुण, काय तारस फेरास नाही झाला या तानी? आराम मजेत आलात ना? राम राम, काय तारस व्हायचाय आपल्याकडे? गाड्याला उतर आलाय, गाडी घेऊन आलोय. आणि ही त्याचे वडील अण्णा आणि ही त्यांची मंडळी, ही दोघ जण आलोत बघा. आणि हा पोर काय, मग आता तुमच्या पोरीला घ्या बोलून, पाटापाटी करू. जर पटलं ते आणला तर टाकू करून, नाही पटलं तर राहिलं. जेवणाचं बी बघा, मला लई भूक लागली, मला जेवण करायचंय. मी सकाळ धरून जेवलं नाही. पाणी घेऊन ये बघ तांड्याचा आवण्याला. ए लक्षा गबस, जेवणाचं त्याच सकाळीच गेलून आलाय ना, लागलाय लगेच जेवण फी जेवण करायला. कळत आहे का तुला, पाहुण्याच्या घरी आलो असं बोलत असतेत का? देणारेत ना जेवण, थांबला जरा घडीभर. मला पसंत आहे पोरगी, मला पसंत आहे. आणि करा माझं लगेच लग्न, मला लई पटली पोरगी. हे पोरगा असं का बोलत आहे? हे काय डोक्या फेक्याला लागलंय का काय? जेवणाचं म्हणतय, आता म्हणतय पोरगी पसंत आहे. अरे असलं कसलं तुम्ही आणलंय स्थळ? ए म्हातारिया, चल उठी दोन, कशाला आला तर तुम्ही असल? मला आधीच गावातल्या लोकांनी फोन करून सांगितलं होत ही पोरग डोक्याला लागलं येडय. तरी मी म्हणलं बघावं कस आहे काय. तुम्ही मला तुझ्यात बनिता वैर, आणि तुम्हाला वावर तरी आहे का? तुम्ही लोकाचे तर चालणी जातात आणि मला म्हणतात की इथं आमचे इथं वावर आला निघा. परत जर इकडे दिसला ना तुमचं तंगड मोडीन पाय काढीन. लोकाची तर साल आणि ते सांगतात की आमचं वावर आहे ना, आमचं घर आहे ना, आमची गाडी ना, आमचा बांगला आहे. म्हणलं बघावा, अरे पोरगी काय, पोरीचा हात सुद्धा देणार ना ह्या बाबा ह्यांना. त्याला निघा, त्याचा माथाऱ्या तुला कळत का रे वैर? हा एवढं वय झालंय तुझं, पैसा पाण्यासाठी दलाली खायासाठी तू असले धंदे करतो वय? सगळी चौकशी केली या पोराची, हे पोरग काय नाही कामाचं,
काम लई करते पण तुम्हाला वावर नाही तर शिवर नाही तर नोकरी नाही काहीच नाही. चला निघा, हि जाऊ, लग्न होऊ शकत नाही आणि जमणार बी नाही.